हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एस एस सी गुरु दहावी मार्गदर्शन चॅनल. धिस चॅनल हेल्प्स यू इन युअर स्टडीज. सबस्क्राईब धिस चॅनल, क्लिक बेल आयकॉन टू गेट नोटिफिकेशन. लेट्स स्टार्ट. गणित भाग दोन. पुन्हा एकदा विद्यामंदिर, हायस्कूल गार्डी. सोप्या पद्धतीने प्रमेय कशी सोडवावी याबद्दलचं आपलं आता मार्गदर्शन चालू आहे. गणित भाग दोन एस एस सी गुरु दहावी मार्गदर्शन चॅनलवर तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या अभ्यासासाठी हे सोप्या पद्धतीनं कशी प्रमेय सोडवावी हे पाहायला मिळेल. जरूर तुम्ही या चॅनलला भेट द्या. आता बघा, आपण आता सिद्ध करणार आहे ते अंतर्लिखित कोणाचे प्रमेय किती सोपं आहे हे नीट लक्ष. प्रमेयाचं नाव काय? अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. बरोबर. अंतर्लिखित कोणाचं प्रमेय आपल्याला काय सांगतं तर वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपाशी, बिंदूचे प्रकार आहेत, वर्तुळाच्या कडेवर जो बिंदू असतो त्याला म्हणायचं वर्तुळावरील बिंदू. सगळेजण लक्ष द्या, लिहून काय घ्यायची गरज नाही, फक्त निरीक्षण करण्याची गरज आहे. वर्तुळावरील बिंदूपाशी झालेल्या कोणाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मी असते. आता अंतरखंडित म्हणजे केलेलं काय बघा, जर आईस्क्रीमचा कोन आहे का नाही, त्याच्यात आईस्क्रीमचा गोळा जो असतो त्या गोळ्याला कोणानं खंडित केलेलं असतं, म्हणजे तुकडा पाडलेला असतो. हा बघा, इकडं बी ए सी या कंसाने ह्याला पांघरून घातले, बरोबर, मी अजून स्वेटर काढलं नाही. तर म्हणायचं लिखित कोण बी ए सी ला कंस बी ए सी न अंतर्लिखित केलंय आणि तुकडा कुठं पडला, बी एक्स सी ह्याला खंडित केलंय, तुकडा पडला. ह्याच्या निम्म ह्याचं माप दाखवायचंय. मित्रांनो, अतिशय सोपा भाग आहे. कोण बी ए सी बरोबर ½ कंस बी एक्स सी असं आपल्याला दाखवायचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं लक्ष नाही त्या त्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 4 मार्काचं किंवा 3 मार्काचं प्रमेय लक्षात येणार आहे. आता पुन्हा सूचना सांगायला लावू नका. बघ, तर आपल्याला जे दाखवायचंय कोण बी ए सी च माप हे कंस बी एक्स सी च्या निम्म असत, ह्याला कोण मदत करणार आहे ते मी तुम्हाला इथं 3 गोष्टी लिहून देतोय. त्या 3 गोष्टींवरून तुम्हाला हे प्रमेय सुटायला मदत होणार आहे. इथं अवघड असं काहीही नाही. पहिली गोष्ट म्हणजे जर एखादा त्रिकोण असेल, त्या त्रिकोणामध्ये जर 2 बाजू एकरूप असतील तर एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. पहिली गोष्ट बघा, ह्या 3 गोष्टी मी देणार आहे, त्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही हे प्रमेय सोडवू शकता. कितीही अवघड वाटलं तरी तुम्ही सोप्या पद्धतीने सोडवू शकता. दुसरी गोष्ट, रिमोट इंटीरियर अँगल थेरम किंवा त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय, दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय, हे प्रमेय आपल्याला काय सांगत होत, जर हा कोण बाह्य कोण असेल तर याचं माप म्हणजे बी बरोबर त्याच्या दूरस्थ अंतर कोणाच्या, दूरस्थ म्हणजे शेजारचा सोडून, अंतर कोणांच्या मापाच्या धेरचे एवढं असत, म्हणजे बीच माप ए अधिक सी एवढं असत. आणि तिसरी गोष्ट आपल्याला इथे उपयोगाला येते ते म्हणजे केंद्रीय कोणाचे माप थीटा हे त्याच्या कंसाच्या मापा एवढंच असत, म्हणजे केंद्रीय कोणाचं माप बरोबर
आंतरखंडित कंसाचे माप, ह्या तीन गोष्टी आपल्याला इथं उपयोगाला येतात. आता कसे येतात नीट लक्ष द्या. जर तुम्ही आता 2 ते 3 मिनिट बारकाईनं इथं लक्ष दिलं तर तुम्हाला हे प्रमेय कधीच विसरणार नाही. आता बघा, आपण याच्या केंद्राला ह्याला जोडून घेऊ. हा काय ओए त्रिज्या आहे का? ओए त्रिज्या, बरोबर. आता मी ओबी पण जोडून घेतो, ही पण काय आहे बघा, त्रिज्येला ही त्रिज्या कशी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. भूमितीमध्ये जे कन्सेप्ट आपल्या डोक्यात पाहिजे ते पाहिजेतच 100%, तर तुम्हाला सगळं सुटणार. ह्या आर ला हा आर एक रूप आहे का? दोन बाजूंच्या समोरचे कोण कसे असणार? एक रूप. मी ह्या आरच्या समोरच्याच माप घेतो एक्स, आणि ह्या आरच्या समोरच्याच माप सुद्धा किती येणार? बरोबर. आता मी याचा काय काढतो? बाह्य कोण काढतो? काय काढलेला आहे? बाह्य कोण. आता हा जो बाह्य कोण आहे, ह्या बाह्य कोणाचं माप सांगा. याच्यानुसार बाह्य कोणाचे माप हे दूरस्थ अंतर कोण आहे माप आहे, फेर जेवढं असतं असत का नसत? असत. एक्स आणि एक्स ह्याच माप किती आलं? झालं का मित्रांनो निम्म? दोन एक्स चे निम्म एक एक्स आलं का नाही? संपलं का नाही? आता हा केंद्र आहे, हा केंद्रीय कोण आहे. केंद्रीय कोणाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढंच असतं. म्हणजे ह्याचं माप किती? मग ह्या कंसाच्या निम्म ही एक्स आलं का? आलं. तसंच इकडं घेऊन आपण ह्याला वाय म्हणू शकतो, ह्याच्या समोरचा कोण इकडे ह्याला वाय म्हणू शकतो. ही दोन बाजू एक रूप आहेत. ह्याचं माप झालं एक्स अधिक वाय, इथं किती येणार? 2y. आणि ह्या कोणाचं माप जर बघितलं तर 2 कंसात एक्स अधिक वाय, ह्याचं माप 2y. जर इथं पाहिलं तर ह्याच्या निम्म ह्याचं माप आलं का नाही? काय जाऊ नाही, तुम्ही फक्त निरीक्षण करत नाही, एवढं सोपं आहे. तुम्ही जर घरी जाऊन बघितलं ही दोन काय बाजू एक रूप आहेत, त्रिकोणाची दोन बाजू एक रूप असले की समोरचे कोण एक रूप, बाह्य कोणाचं माप दूरस्थांतर कोण आहे माप आहे फेर जेवढं, एवढ्यावरच इथं संपतंय. आरला एक रूप, त्यामुळे एक्स एक्स एक रूप. हा एक्स घेतला, हा बाह्य कोण घेतला की एक्स आणि एक्स 2x, 2x चे निम्म ह्याचं माप आलं का अंतर्लिखित कोणाचं? संपलं. इथं सगळं संपलंय, फक्त आपल्याला म्हणायचं केंद्रीय कोण बरोबर कंसाचं माप 2x चे निम्म एक्स. संपली सिद्धता. आपण ही बघत नाही, तुम्ही काय करता? तुम्ही पहिलं सिद्धता पाठ करा, पाठ करू नका, त्याला समजावून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक दिस व्हिडिओ, शेअर इट विथ युअर फ्रेंड्स, कमेंट अस युअर प्रॉब्लेम्स, डाऊट्स. See you in next video.